आज आहे भोगी आणि मी बनवते भोगीची भाजी. तर इथे भोगीची भाजी बनवण्यासाठी ओला पावटा घेतला आहे, फरस बी घेतली, तसंच शेंगदाणे मी भिजवून घेतलेत, शेवग्याची शेंग घेतली, गाजर, अजून ओला हरभरा घेतला आहे, वांगं आणि बटाटा. तर इथं बटाटा आणि वांगं मी कापून ठेवलं नाही कारण ते लगेचच काळं पडतं ना त्याच्याकरता. तर आता इथे बटाटा कट करून घेते. बटाटा पण मी मीडियम साईजचा घेतला आहे आणि या सर्व भाज्या की नाही आपल्या आवडीनुसार आपण घ्यायच्या, कमी जास्त घेतल्या तरी चालतात. बऱ्याच भागांमध्ये या भाजीमध्ये की नाही पालेभाजी पण टाकतात, पण आमच्याकडे ना म्हणजे आमच्या गावाकडे याच पद्धतीने अशी भोगीची भाजी केली जाते आणि मी तीच पद्धत वापरून आज तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे. तर इथं आता वांगं कट करून घेतलं आहे. वांगं कट केलेलं ना आपण लगेचच पाण्यात ठेवून द्यायचं, नाहीतर ते काळं होतं. आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आणि कढई झाली गरम, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. तेल गरम झालं की लगेचच आपल्याला याच्यामध्ये भाज्या टाकून द्यायच्यात. तर आपण या भाज्यांना की नाही थोडंसं तेलावरती परतवून घ्यायचं आणि एक 5 ते 6 मिनटं वाफवून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण जरी भाजी केली ना भाजीला खूप भारी टेस्ट येते. करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तेलावरती आपल्याला भाज्या एक 4 ते 5 मिनटं परतवून घ्यायच्यात. थोडंसं मीठ पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे भाजीमध्ये मीठ जाईल आणि भाजीला अजून छान चव येईल. मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आहे मी आणि आता या भाजीला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. तर एकीकडं भाजी म्हणजे वाफवून होते तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घ्यायचा. तर आता इथे मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते खोबरं किसून घेतलं आहे. तर खोबऱ्याची वाटी मी की नाही गॅसवरतीच भाजून घेतलेली आणि त्याच्यातलीच अर्धी वाटी मी किसून घेतली. याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर आणि एक अगदी 2 ते 3 टेबलस्पून होतील इतके तीळ टाकले. आता हा मसाला मी पाणी न टाकता वाटून घेतला आहे. तर जराही पाण्याचा वापर नाही केलेला मी मसाला वाटताना आणि थोडंसं जाडसरच मसाला वाटून घेतला आहे. आता इथं गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. तेल गरम झाल्याच्या नंतर एक छोट्या साईजचा कांदा कट करून घेतला आहे, म्हणजे एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि तो टाकून दिलेला आहे. कांद्याला थोडंसं परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून द्यायची. तर अद्रक लसणाच्या पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत मस्त या पेस्टला परतवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये जाणार आहे आपण वाटून घेतलेला मसाला. मसाल्याला पण तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर ड्राय मसाले टाकून द्यायचे. तर इथे 3 ते 4 मिनटं मसाल्याला मस्त परतवून घेतले मी आणि आता याच्यामध्ये जाणार आहे ड्राय मसाले. इथे हळद टाकून घेतलेली आहे मी, त्याचबरोबर काश्मीरी मिरची पावडर, आपल्या घरचा मसाला, मग तो कांदा लसूण मसाला असो किंवा अजून काळा मसाला असो, धान्याची पावडर टाकली. आणि आता हे सर्व मसाले की नाही छान असे परतवून घ्यायचे एक 2 ते 3 मिनटं. मसाला मस्त फ्राय झाला आहे, त्याला तेल पण सुटायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये की नाही आपण वाफवून घेतलेली जी भाजी आहे ना ती टाकून द्यायची. तर ही भाजी की नाही अशीच खाल्ली तरी पण खूप छान लागते. आणि आता आपण पाण्यामध्ये जे वांगं कट करून ठेवलेलं होतं ना ते टाकून द्यायचं. तर मग अशी हे वांगं का टाकलं नाही कारण वांगं लगेच शिजलं जातं आणि ते रश्श्यामध्ये लगेच गाळ होऊन जातं, म्हणून वांगं शक्यतो नंतरच टाकून द्यायचं. भाजीला छान असं मिक्स करून घेतलं आहे मी आणि आता याच्यामध्ये जाणार आहे थोडंसं पाणी. तर आपल्या आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. मसाला वाटून घेतलेल्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी या भाजीमध्ये टाकून दिलेलं आहे. आता छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, तसंच थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा भाजीला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 6 ते 7 मिनटं या भाजीला शिजवून घेणार आहे. एकीकडं भाजी शिजते तोपर्यंत मी भाकरीची तयारी पण केली. तर इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि आता त्याला गरम पाण्याने मळून घेणार आहे.
तर गरम पाण्याने आपण जर भाकर केली ना तर मस्त भाकर पटकन तयार होते आणि वळली पण जाते लगेचच. भाकर थापताना याच्यावरती आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत, कारण भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी हीच या भोगीच्या दिवशी खाल्ली जाते. भाकरी थापून झाली की लगेचच आपण कडकडीत तव्यावरती टाकायची. तवा जर थंड असेल ना तर भाकर तव्याला चिकटली जाईल बरं का, तर तवा थोडासा जास्त गरम असावा. वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं, थोडंसं पाणी सुकलं की भाकर पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यायची. तर इथे खरपूस मस्त तीळ लावलेली भाकरी झाली तयार आणि दुसरीकडं आपली भाजी पण छान अशी शिजली, चवीला तर एकदम अप्रतिम झालेली. तुम्हाला याच्यामध्ये जर थोडासा रस्सा हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाणी थोडंसं जास्त टाकायचं. मला थोडीशी लवलवीतच भाजी हवी होती म्हणून मी थोडंच पाणी टाकलं आहे. भाजीवरती थोडीशी तीळ टाकून घ्यायचे म्हणजे भाजी दिसायला पण मस्त दिसते. जेवणाची पण वेळ झालेली आहे तर इथं मस्त खरपूस अशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, त्याचबरोबर इथं मी केलेले तिळगुळाचे लाडू आणि सोबत होता ऊस. तर चला तुम्ही या भोगीची भाजी खायला. तर कशी वाटली तुम्हाला आज भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरीची रेसिपी? तुम्हाला रेसिपी आवडली असेल म्हणजे भाजी बनवलेली भाकरी बनवलेली आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा.